नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना, काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच? बरं आहेत का? झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणींनो? माझं तर झालं जेवण, मस्त असं बनवलं ते मी कांदा पोहे. सकाळचं वांग्याच म्हणजे काय रात्रीचं वांग्याच काल नव्हता, भाकरी होती थोडी. काल मला काय बहिणींच काय म्हणणार तर माहितीये का, कि योगिता म्हणजे तुम्ही दोघच खायला, म्हणजे तुमचं दाजीन मीच खायला आणि एवढ्या वांग्यांचं कालवण कसं काय केलं, तर पावशर वांग्यामध्ये किती पावशर जर वांगे घेतली तर वांगे येते किती, 5-6 वांगे येतात येतात का नाही, 5-6 त्यातले तर एक अर्ध खिडक निघतच असत वांग. तेव्हा पावशर वांगे होते तर मग सगळेच बनवले भाजी मी. मग 2-3 वांग्याच कालवण करून 2-3 ठेवायचे, ते परत सुकून जाते लवकर, काय मग त्याच्यावरती मुहूर्त लागत नाही करायला. आता पोटाला लागलं तेवढं तर करून खाल्लंच पाहिजे भाऊ बहिणी, केलं पण पाहिजे, बरोबर आहे का नाही? तर रात्री मस्त असं वांग्याचा बेत होता माझा, आज बनवलं होतं. मग ते वांग्याचं कालवण भाकरी होती शिल्लक, पोहे बनवले. जांभळ्यात चहाचा टाइम झाला पण मी काय चहा पित नाही बरं का, माझ्या जास्त प्रमाणामध्ये चहा नसतोच, जर पिऊ वाटलं तर पितो, जर पिऊ वाटली ना चहा करून तर मी. काय बहिणींच माझं म्हणणं म्हणजे काय माझ्या भाऊ बहिणीच काय म्हणणं माहितीये का, नवरे झगडा आली की झाले नाराज, असं काय माझ्या बहिणींच म्हणणं आहे. तर काय बाबा नाराज झाले आता काल तर मी आली, आणि नाराज व्हायसारखं असल्यावर नाराज होतच हो माणूस, त्याच काय नाही भाऊ बहिणींनो. आता मी इथं कसं आता तिकडे आईकडे असल्यानंतर कसं मायरो बरं खेळत असते, म्हणजे मायरोचं माझं जास्त जमत, परत इकडे तिकडे मी जाते बसायला बहिणीकडे इकडे तिकडे, बहिणी साधनच कशाच नाही कुठल्याच गोष्टीच, एकट्यानंच बसायचं. त्यामुळे काय होतं मग नाही करमत मला, पण आता काय नाही करमत नाही असं नाही, करमत आहे मला. आता मला जायचं उद्या कामावर, तर मी उद्या जाणार आहे कामाला. आज तुम्हाला सांगते घरातला सगळा पसारा हे काढला, म्हणजे शक्यतो काय एवढा पसारा नव्हता. राजू ही इथं आलते का नाही, ज्यावेळेस मी पुन्हा तर जेकडे आलते ना तेव्हाच सगळा पसारा काढला का मी, फरशी पुसून घेतली होती, भांडे घासून घेतली होती, सगळ्यातल्या कोपऱ्याळ्या कोपऱ्यातल्या ह्यातल्या सगळ्या जाळ्या हे काढल्या होत्या. घर माझं कसं त्या टायमाला मी माहेरला असू द्या किंवा पुन्हा त्याच्याकडे असू द्या, मी ज्यावेळेस घरी येते ना त्यावेळेस मला घर असं एकदम स्वच्छ करते मी, एकदम स्वच्छ, मला गदळ अजिबात पटत नाही. ते घर माझं कसं का असताना तुम्हाला सांगते, ते उगा आता कलर ही घराला नाही ना त्यामुळे तसं दिसतंय, पण आता बघून चाललंय माझं डोक्यात. नवरात्रीमध्ये तर नवरात्रीमध्ये काय जास्त पाऊस असतो त्यामुळं भिताडावरनं काय होतं सगळं असं पाणी खाली गळताना, त्यामुळं कलर काय राहणार नाही. मला घराला कलर मारून घ्यायचा, काय झालं ही भिंत आहे ना पूर्ण असं फुगले फुगल्यासारखी झालेली भिंत, तर त्या ती खिडकी बुजवून, म्हणजे खिडकी आहे ना आमच्या दरवाज्याची घराची, ती बुजवून घ्यायची, बुजवून बाहेर प्लास्टर करून पूर्ण घराला कलर मारून घ्यायचा आहे. तर घराला नाही ना कलर मारू शकत, मग काय होतं घराला कलर मारल्यानंतर मग परत घराचं काम करायचं म्हणल्यानंतर ही डबल फुटाणा होणार आहे, म्हणले विचित्र वाटत भाऊ बहिणींना काय सांगायचं तुम्हाला. मी कलर जाण्यासाठी पूर्ण ठेवलेलं आहे, म्हणजे असं कलर कामी गेल्या वर्षी मारलं नाही माहितीये का. काम करून नको नको झालं मला, आता असं कटाळा आल्यासारखं झालेलं आहे पूर्ण, असं वाटतंय की झोपावं थोडस, पण आता झोपायचा काही टाइम नाही राहिलेला, कारण की मला थोडस आता जायचंय मंडई आणायला, मंडई आणायची मला थोडीशी जाऊन, उद्या जर कामाला जायचं म्हणल्यानंतर कालवणाला पाहिजे का नाही आपल्याला, त्यामुळे थोडीशी मंडई आणायची जाऊन. आता काल भाऊ बहिणींना आईपासून आली मी, आईपासून आली, आई रडत होती काल, लय भीती होती, लय भीती दवाखान्याला कुठं जायचं म्हणलं कुठं प्रवास करायचं म्हणलं तरी पण लय भीती, तिच्या मनामध्ये अशी भीती निर्माण होती. होत असं एखाद्याचं बघा ना, म्हणजे
काही लोक असे असतात की तुम्हाला सांगते त्यांच्या त्यांच्या असं मनाला त्यांच्या अशी भीती निर्माण होती. असं बंद ओमिनी गाडी, ओमिनी गाड्या तुम्हाला सांगते असे पूर्ण असं काच ही सगळ्या गाड्यांचे बंद असतात का नाही. परत एकट्याने प्रवास करायचं म्हणलं असं जास्त गर्दीमध्ये जरी गेलं ना तर काय होतं माहितीये का, असं जे हृदयाचं जे ठोक आहेत ना हे असं फास्ट चालतात. म्हणजे ती एक मनामध्ये भीती निर्माण होते, तशीच आईला पण भीती निर्माण होते. आणि त्याला हे आताच नाही, पहिल्यापासूनच तुम्हाला सांगते तिच्या मनामध्ये भीती निर्माण होते. त्यामुळे जर असं दवाखान्यात ह्यात जायचं म्हणलं ना, आता दवाखान्यात जर जायचं म्हणलं तर तुम्हाला सांगते डॉक्टर लोक काय करते, ती जी पेशंट आहे ना त्याला साथ घेते. ते पेशंट बरं जे माणूस गेलेले नाही त्याला आतमध्ये घेत नाहीत डॉक्टर. पण मी काय करते, मी जर गेलेले असेल ना तर तुम्हाला सांगते डॉक्टरांना सांगते. कारण की ती चेक करायचं घडीभरचं व्हायचं, ट्रीटमेंट घडीभरचं व्हायचं. पण माणसाच्या मनात भीती जर निर्माण झाली ना तर त्या भीतीनं माणसाला काही पण होऊ शकत. भीती अवघड आहे, बरोबर आहे का ना. म्हणजे भीती निर्माण नाही झाली पाहिजे माणसाच्या मनामध्ये. तशी आहे आहे ना लय भीती आमची, म्हणजे तिला पहिल्यापासूनच. आणि ते जे म्हणते ना सारखं की मला चक्करचा आजार आहे, चक्करचा आजार आहे, तिला 2001 पासून चक्करचा आजार आहे. कधी 2001 पासून, म्हणजे माझ्या वयात असेल माझी आई, माझ्या वयाची होते ना माझी आई, त्यावेळेस तुम्हाला सांगते तिला ती आजार लागलेला आहे चक्कर. एकदमच म्हणजे माझ्या आई आई बाप आहेत का ना, इटभट्टीच्या इटभट्टीवर कामाला होती लोणंदला. ती विटा भरायला गेली कुठं तळ्यावरती का कुठं असं ह्याच्यामध्ये. तिला घरी पण आधी तसं झालेलं होतं, म्हणजे शर्टाच्या शाळेच्या शर्टाच्या गुंड्या बसवता बसव, म्हणजे पूनमताईचे होते का राजूच्या का माझ्या ती आता नाही मला आठवत बरं का, पण शाळेच्या शर्टाच्या गुंडी बसवत होती. आणि तुम्हाला सांगते गुंडी बसवता बसवत तिचा हात पाय थरथर कापायला लागला, जागेवर चक्कर येऊन पडली. त्याच्यातून मी परत तुम्हाला सांगते कोळस नदीला असं तळ्याला आहे का ना कोळसा भरायला गेले, जे कोळसा असतो ना वीट भट्टीचा काळा कोळसा असतो, ती भट्टी जाळायला हे लागतो भट्टी विटा भाजायला. मग ती कोळसा ही आणायला गेली ना तिकडे तिला फिट आली, तिकडेच पडली. तेव्हापासून तिला चक्करचा आजार आहे ना, ते अजून तिला चक्करचा आजार आहे. मग त्या चक्करच्या आजारामुळे तिला एवढं पैसे गेलेत आहे ना, नाही ते दवाखान्यात फिरावला यायला, नाही ते दवाखान्यात तिला मानसिक त्रास सुद्धा झाला होता. म्हणजे असं रस्त्याने पळायची ती, येड्या माणसं कसं अशी पळते ती, तशी पळायची आई. पूर्ण तुम्हाला सांगते ती डोक्यातनं फिटच बसल्या तिच्या. पण जसं तुम्हाला सांगते मग परत आवीचा जन्म झाला ना, अविनाशचा, अविनाशचा जन्म झाला. तिला नेहलं कुठं ससनला, पुण्याच्या मोठ्या दवाखान्यामध्ये ससनला नेहलं. त्या ससनला जे अशी प्रकरण बघितली, कारण की तिथं कितीतरी माणसं दिवसाला मारते ती, काय काय मेलेलीच येते ती, काय काय मेलेली बाहेर काढते ती. ती ज्यावेळेस तिनं बघितलं ना त्यावेळेस तिच्या मनामध्ये ह्या अशी भीती निर्माण झाली जास्त दवाखान्याची पण परत. त्यामुळे ते नाही ना परत दवाखाना हे सगळा सोडला. आणि मग परत तुम्हाला सांगते आमच्यात असे राहायला लागले. मग त्या चार गोष्टी अशा सगळ्यांनी आमच्या घरच्यांनी समजून समजून सांगून त्या डोक्यात नीटनाटकं घालून आता कुठं तिला शॉक दिलेला आहे. तर माझ्या आईला शॉक दिला, ते तिला तीन शॉक. ते आता सोशल मीडियावर पण तिला तुम्हाला सांगते, आता सोशल मीडियाच्या लोकांचं पण सारखं सांगत असते. त्याला काही लोक म्हणतात की तुला नाही तुझी नाही माया येत आम्हाला, नाही त्याची समाज आहे, समाज थोडं कुणाची माया करत असं तिला मी सांगत असते. की काय म्हणलं आता लोकांचं लय मनावर घेते हो, लय लोकांचं मनावर घेते. आता पण तुम्हाला सांगते ते आजारी होते ना, आजारी होती. जी कुणी हे सांगाल ना ती डोक्यात घ्यायची. ती आता मी जर काही बोलली ना ती डोक्यात घेणार. कुणी जर म्हणले ना तुला असं होईल तसं होईल, ती डोक्यात घेणार. त्या त्याला जी लावून जी बसणार ती, मग त्याच्या डोक्यावर असं विचार करणार करणार करणार. मग तुम्हाला सांगते ती चक्कर जी येते ना, चक्कर तर मला असं वाटतं की त्याची राहील किंवा नाही राहील. कारण 2001 पासून चक्कर आहे, भरपूर असं दवाखान्या केलं, त्याचे काही चक्कर राहिलेले नाही आहेत. अजिबात ती चक्करच राहिलेली नाही ती. कुठल्या डॉक्टरला ते घातलं, एक्सरे काढले, ते तिथे किती मोठे मोठे एक्सरे आहेत. मी एखाद्या वेळेस दाखवेन तुम्हाला नक्कीच माझ्या व्हिडिओमधून. एवढं मोठे मोठे ते एक्सरे आहेत ना, त्या एक्सरेमध्ये काय सुद्धा निघलं नाही. पण तिला चक्कर काय तिची राहत नाही. म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला सांगते कुठल्या डॉक्टरला भावला नाही तिचा आजार, कुठल्या डॉक्टरला नाही. आणि देवा धर्माचं म्हणणं तर तुम्हाला सांगते लहानपणापासून देवी ती करड कोल्हापूरची लक्ष्मी आई ते तिला आईला. त्या देवीचं पण
म्हणजे चाललो होतो आमच्या आई वडिलांचं, आम्ही लहान लहान होतो त्यावेळेस करायचं, म्हणजे असं अंगात येतं ना ते लक्ष्मीबाई येते, चाललो होतं करायचं. पण तिला ते 2001 पासून जसं झटका आला ना, जे आजारी जी पडली ना माझी आई, ते राहूनच गेला. आणि तो माझं वडील पण ट्रेन करायचं. आता कुठं तुम्हाला सांगते, ह्या आता जी ते आजारी पडले ना, त्या आजारातून तुम्हाला सांगते, तिला एवढं सांगून 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 तिला बाहेर काढले ना, काय सांगायचं तुम्हाला. मी जर काय सांगितलं ते माझं धरून बसणार, शेजारच्या जर कोणी काय सांगितलं ते त्याला धरून बसणार, म्हणजे एक सारखी तिच्या मनात अशी भीती निर्माण. मग सारखं मनामध्ये भीती निर्माण ही चांगल्या गोष्टी नाहीत ना, स्वतःसाठी पण हानिकारक आहेत. मग नंतर तुम्हाला सांगते तिचा हट्ट होता, म्हणजे तिचा हट्ट नाही असं मला पण वाटायचं की बाबा काय झालं काय नाही झालं, खरंच चांगला डॉक्टरचा सल्ला घ्यावा जाऊन, नेमकं काय झालं हे आपल्याला बी कळलं. आणि कसं होतं आपल्या आजारावरती जर आपण दुर्लक्ष केलं ना, तर ते आपल्या शरीरातलं जे आजार आहे ना हा वाढत जातो. आता मी माझ्यावरती एवढं नाही लक्ष दे, म्हणजे माझ्या तर शरीरामध्ये किती आजार आहेत उपलब्ध झाले तर किती ना, हे तर माहीत पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, थायरॉइड आहे, बऱ्याच काही गोष्टी आहेत. तुम्हाला सांगते तब्येत नुसती अशी सुटली आहे, म्हणजे तब्येत नुसती अशी जाड होत चालली, म्हणजे तब्येत जेवण किती असतं किती नसतं हे माझ्या घरच्यांसमोर मी खाते, त्यामुळे माझ्या घरच्यांना माहिती, माझं जेवण जास्त नसतं, पण नुसती तब्येत वाढेल, नुसती तब्येत वाढत चालली, म्हणजे असं चालली.